जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा हल्ल्याचं सत्र काही थांबे ना. रोज बिबट्याचे कुठे ना कुठे हल्ला होण्याचं बातम्या येतात. आणि पिंपरी पेंडरमध्ये काल एक बिबट्या आला होता आणि आज पिंपरी पेंडरच्या अगदी गावच्या अगदी हद्दीपासून जवळच देवीदास कुठे यांच्या घराच्या बाजूला गोठ्यामधून येऊन बिबट्यांनी या बकरावरती हल्ला केला आणि त्याला माफ ठार केलं. आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय घडलं ते किस्सा काय घडलं होतं रात्री जेव्हा बिबट्यांनी हल्ला केला तेव्हा तुम्ही कुठे होते काय घडलं होतं? आम्ही गोठ्यातच दूध काढीत होतो. काहीतरी 8:30-9 टायमिंग असेल आणि दूध काढतोय. आम्ही दरवाजा लावून घेतलेला पण त्याच्यातून छोटंसं जरा फट असले त्या फटीतून ते पिल्लू आलं वाघाचं आणि त्यांनी डायरेक्ट त्या बकऱ्याला हे केलं. तुम्ही त्यावेळी गायचं दूध काढत होत त्यावेळी तो आला आणि त्याच्यावर हल्ला केला. मग त्यावेळी तुम्ही काय केलं त्याला पाहिल्यावर? आम्ही आरडाओरडा केल्यानंतर मग पळाल पळून गेला. तोपर्यंत त्याला मारून टाकलं होतं. मारून टाकलं होतं डास करून मारून टाकलं होतं. काय तुमची मागणी वन विभागाकडे काय करायला पाहिजे? वन विभागाने काहीतरी दक्षता घेतली पाहिजे. इथं गावाच्या जवळ अगदी जवळ नेहमी सतत नेहमी वाघ असतोय पाटाला इकडे तिकडे सारखं लहान लहान मुलं फिरतात हे होतात पण वन विभागाने काहीतरी दक्षता घेतली पाहिजे त्याची. आपण पाहू शकतो हा गोठा आहे. ह्या गोठ्याच्या आतमध्ये बिबट्या येऊन त्यांनी हल्ला केला आणि इथेच हे यांचं पाठीमागं घर आहे. म्हणजे अगदी 8-10 फुटावरती हे यांचं घर आहे आणि अशा घटना होऊ शकतात की त्यांनी आज बकरावरती हल्ला केला उद्या लहान लहान मुलावर हल्ला करू शकतो. येथील ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल जयसिंग भाऊ? बिबट आणि जुन्नर तालुका हा काही नवीन राहिलेला नाही. अगदी दिवसा एक 8 दिवसापूर्वी एक खंडोबा पावत आहे आपलं पिंपरीकरांचं. त्या पावत्याच्या बाजूला एक ऊसाचं क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी 9:30-10 असं 1/4 ते 1/4 तास बिबट असं बांधावरती बसून होता आणि लोक पाहत होते. म्हणजे हे नेहमीचंच झाले. आणि आजचा तर हा विषय बघा अगदी 6 इंचाच्या साफटीतून हा बिबट आतमध्ये गेलाय शेडमध्ये आणि त्या 6 म्हणजे अंग चोरून चोरून तो आतमध्ये गेलाय. हल्ला केलाय आणि ज्यावेळेस हे कुठे अर्धावरून झाले घाबरले ते त्यावेळेस तो पुन्हा त्याच साफटीतून रिटर्न परत गेलेला आहे. आता हे अंगवळणी झाली आपल्या जुन्नरकरांच्या. वन विभाग तरी काय काय करणार आहे फक्त आपल्या नागरिकांनी सावध पावित्र्य राहिलं पाहिजे. दिवसा लहान मुलांना शेतात घेऊन जायचं सुद्धा भय या ठिकाणी वाटू लागलं राहिलं आहे. आणि सायंकाळचं संध्याकाळचं पाणी भरणे वगैरे येतं शेतकऱ्याच्या जवळजवळ आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी माझ्या माहितीप्रमाणे सोडून दिले. पर्याय नाही कारण दिवसा जर बिबट दिसतोय तर संध्याकाळी काय पाणी वाढणार आहे. तेव्हा आमची एकच मागणी असेल की बा 3 फेज लाईट आहे ना ही किमान दिवसा आपल्या तालुक्यात तरी शासनाने दिली पाहिजे. हीच आमची एक पहिल्यांदा प्राथमिक मागणी म्हणजे शेतकऱ्यांचे काम दर होते. हो दिवसा आपल्या समवेत वन विभागाचे अधिकारी पण इथं पंचनामा करण्यासाठी आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही काही काही रोजच झालेले आता चुन्नरवासियांना? बिबट्याचं प्रमाण एक वाढलेलं आहे तरच आमच्या वन विभागामार्फत जनजागृती चालू आहे. लोकांचा पण सहभाग चांगलेला आहे जनजागृतीसाठी. फक्त ते पशुधन खाण्यासाठी बिबट्या डायरेक्ट ते पशुधनासाठी डायरेक्ट हल्ला करत आहे. तरी लोकांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही पण बिबट्यापासून लहान मुलं किंवा आपली थोडंसं काम करताना पण व्यवस्थित लक्ष द्या. आता ह्या जो किस्सा झाला ते अचानक झालेला आहे. बिबट्याचं एक लहान पिल्लू त्याला ओढण्यासाठी डायरेक्टच गोठ्यात गेलेलं आहे. तरी लोकांना मी हेच इच्छितो की सर्वांनी आता बिबट प्रमाण वाढलेल्यामुळे शेतीचे काम करताना बाहेर जाताना लहान मुलं नेऊ नये आणि काम करताना पण साजरा होईल. तरी आम्ही वेळोवेळी आम्ही लोकांशी संपर्क करून जनजागृतीचा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला काय वाटतं आता छोटा बिबट्या इथं आला होता मग त्याच्याबरोबर त्याची आई मादी किंवा काय इथं असू शकते परिसरामध्ये? तिथे केळी आहेत शेती आहे परिसरात मादी आणि 2 पिल्लं आहेत. म्हणजे मादी म्हणजे लोकांनी पण सांगितलं आहे मादी पण होती. त्या दृष्टीने छोटा बिबट्या असल्यामुळे त्यांनी काही लोकांवर म्हणजे त्याचा साहस खरेदी आला होता.
मग आता त्यांचं काही पिंचला वगैरे लावण्याचं काही नियोजन? आता पशुधनाचा आपण एक पंचनामा केलेला आहे, त्यांची जी काही नुकसान भरपाई शासनाच्या नियमानुसार त्यांना मिळणार आहे. आणि पिंजरावर लावण्याचं काही नियोजन? पिंजराचं सध्या उपलब्ध नाही, हे बघू लोकांचं कसं, म्हणजे बिबट्या काही एकाच ठिकाणी नसतो, वरिष्ठांशी बोलणी करून पिंजरा लावण्यात येईल. काय सांगाल तुम्ही, किती वेळा बिबट्या पाहिला, तुमचा काय अनुभव? महिनाभर आम्ही तर रोजच बघतोय, दोन टाइम बघतोय, हा सकाळ संध्याकाळ दुपार कधी दिसतोच तो आम्हाला. आम्हाला जाणं येणं आमचं जरा भयभीतच आहे आम्हाला, म्हणजे बिबट्या बरोबर राहायचं सवय झाली आपल्याला. आता सवयच म्हणावं लागेल, म्हणावंच लागेल सवय. आता तो आमच्या याच्यातच राहतोय, वावरतोय आमच्या याच्यामध्ये, तर आता आम्ही करणार काय. ह्या परिसरामध्ये किती बिबटे आहेत? कमीत कमी चार आहेत. चार आहेत? हा. तुम्ही असं पाहिलं होतं इकडं कुठं? हा, आमच्या घरामाग तर नेहमीच येतात बिबटे, आमच्या घरामाग नेहमी येतात. आमची लहान लहान पोरं आहेत, आमचे सगळे हे, पण आम्ही आता जसं काय काय नशिबात असल ते घडलं, आता काय करणार. आम्ही घाबरून घाबरून घाबरतोय. तुम्ही काळजी कशी घेता लहान मुलांची? आता काळजी काय सहाची, आता आम्ही दरवाज्याची गेट बंद करूनच घेतो. तुमची काय मागणी आहे वन विभागाला? आता आमची काय मागणी वन विभागाने, फक्त एवढंच करा का काहीतरी संरक्षण आम्हाला द्यावा, बाकी काय नाही. पिंजरा लावावा कुठं काय असेल ते. नाव काय तुमचं? माझं नाव सुनंदा फापाळे. याचं संरक्षण करण्यासाठी काय काय करावं लागलं पाहिजे? त्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी आता वन विभागाने एकच करायला पाहिजे का, वाघांची किंवा वाघिणींची नसबंदीच केली पाहिजे, त्याशिवाय आता हे कमी असेल, प्रमाण कमी होईल. हा, प्रमाण कमी होईल. हातेचर उपाय? आता हात उपाय. बिबट्याचं हल्ल्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे, या नागरिकांनी सांगितलं. आणि ज्यांची इथं मेंढू खाल्लं त्यांनी सांगितलं की इथं लहान लहान मुलं आहेत, आणि असं संध्याकाळच्या वेळेला बिबट्या येतो. आणि त्या महिलांनी सांगितलं की तो नेहमीच नित्याचं झालेला आहे, म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा सहवास हा नागरिकांना नेहमीच झालेला आहे. वन खात्याने त्याच्यासाठी काही उपाय करायला पाहिजेत. त्यातील त्यांनी सांगितलं की वन खात्याने ह्या बिबट्यांच्या नसबंदी करायला पाहिजे, त्याच्यामुळे त्याची प्रजनन हे कमी होईल, आणि त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त होईल, आणि या ठिकाणी पिंजरे लावण्यात यावे असंही नागरिकांनी सांगितलं. जुन्नर तालुक्याचं हवामान अधिकाऱ्यांचे बोलणं असताना समजलं की जुन्नर तालुक्याचं जे हवामान आहे ते इथं बिबट्यांचं जेव्हा मेट होतं तेव्हा हे प्रजनन त्यांचं 100% आहे, म्हणजे त्यामुळे एका बिबट्याला म्हणजे वाघिणीला 3 ते 4 पिल्लं होतात, आणि त्याचं हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आणि त्याच्यावरती अंकुश लावण्यासाठी वाघांचं बिबट्यांचं हे नसबंदी करायला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. रोहित खरगे, ठराव न्यूज नेटवर्क, पुणे.